आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाचा मोर्चा अमरावती महापालिकेवर धडकलाय. शेकडो महिला बांगड्या घेऊन मनपावरती दाखल झाल्यात. महानगरपालिका विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू करण्यात आली आहे. युवा स्वाभिमान पक्षाचे 3 नगरसेवक पदाचा राजीनामा देखील देणार आहेत. मोर्चाला मनपाच्या गेटजवळ पोलिसांनी रोखलंय. पोलीस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. महानगरपालिकेवरती आंदोलनकर्त्यांनी बांगड्या फेकल्याचं पाहायला मिळालंय. युवा स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यातही घेतलंय. याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अनिरुद्ध दवाळे यांनी. अमरावतीच्या राजापेठ पुलावर विनापरवाना छत्रपती शिवाजी महाराजांचा जो आहे तो पुतळा बसवला होता. मात्र तो पुतळा जो आहे तो महापालिका आणि पोलिसांच्या सहकार्याने काढण्यात आलेला आहे. मात्र आता जर पाहिलं तर आता मोठ्या प्रमाणात राजकारण इथं तापल्याचं चित्र पाहायला मिळतं. अनेक कार्यकर्त्यांना जे आहे ते आता धरपकड सुरू केलेली आहे. महापालिकेमध्ये अनेक जे नगरसेवक आहेत भाजपचे युवा स्वाभिमान पक्षाचे त्यांना इथे आज राजीनामा देण्यासाठी ते महापालिकेमध्ये पोहोचले होते. मात्र आता जर पाहिलं तर आता मोठ्या प्रमाणात हे इथे कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत आणि त्यांना या महापालिकेवरती बांगड्या फेकण्याचा प्रयत्न सुद्धा केलेला आहे. बांगड्या फेकत असताना पोलिसांनी जी आहे ती कार्यकर्त्यांची धडपकड सुरू केलेली आहे. आता नेमकं इथे परिस्थिती काय आणखी होणार आहे हे सध्या थोड्या वेळात पाहायला मिळेल. मात्र आता जर पाहिलं तर आता मोठ्या प्रमाणात इथे पोलिसांचा जो आहे तो बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे आणि भाजपच्या 3 नगरसेवक जे आहेत ते सध्या महापालिकेच्या या गेट इथे पाहायला मिळत आहे आणि त्यांना आता नेमकं इथून आतमध्ये जाऊ देतात का किंवा आतमध्ये गेल्यानंतर त्यांना राजीनामा देण्याची जी प्रोसेस आहे ती सुरू करू देतात का हे पाहणं खऱ्या अर्थानं उत्सुकता असणार आहे. आपण जर इथे पाहिलं तर इथे मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. पोलिसांसोबत बाचाबाची कार्यकर्त्यांची होत आहे. मोठा इथे जर पाहिलं तर ही परिस्थिती सध्या नियंत्रणात असली तरी मात्र कार्यकर्ते आता आक्रमक झाल्याचं चित्र आपल्याला इथं पाहायला मिळत आहे. आपण इथे पाहू शकतो इथून वाहतूक जी आहे ती वाहतूक आता खोळंबलेली आहे आणि वाहतुकीला येण्या जाण्यासाठी बंदी घातल्याचं चित्र आपल्याला इथं पाहायला मिळत आहे. कार्यकर्ते आणि पोलीस जे आहेत ते एकमेकांना सावरण्याचं आता सध्या चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळं मोठा पोलीस बंदोबस्त सध्या या संपूर्ण परिसरात पाहायला मिळत आहे. जनवी सागर ताडेसामी अनिरुद्ध दवाळे झी मीडिया अमरावती. आई भवानीचा गजर म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी फुगेवाडी मेट्रो स्टेशनला अचानकपणे भेट दिली. या ठिकाणी त्यांनी मेट्रोच्या कामाची पाहणीही केली. फुगेवाडी ते संत तुकाराम नगर असा मेट्रो प्रवासही त्यांनी केला. तसंच अधिकाऱ्यांकडून कामाची माहिती घेतली. मुंबई महानगरपालिकेनं दुकानांना मराठीतून पाट्या लावण्याचे आदेश दिले खरे. मात्र महानगरपालिकेलाच मराठीचा विसर पडल्याचं चित्र पाहायला मिळालं. बीएमसी आणि बीपीसीएल यांच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या ऑक्सिजन प्लांटचा फलक चक्क इंग्रजीतनं लिहिण्यात आलाय. आदित्य ठाकरेंच्या हस्ते आज या प्रकल्पाचं उद्घाटन झालंय. बहिणाबाईंची जात्यावरची ओळ म्हणजे